पिटलं तरी खूप मी गडबडीत केलंय आणि आता हे डब्या पिशवीमध्ये घेते, तिथे जाते आणि सगळ्या त्या लेडीजना विचारते की कसं झालंय ते. तर सगळ्यांना पिटलं देऊन झालं आणि त्यांनी चालू सुद्धा केलं जेवायला. तर पिटलं कसं झालंय विचारलं तर तुम्ही तर बघितलं आता मी पिटलं वाढलं आणि त्यांना ते आवडलं सुद्धा. तर तुम्हाला मी आमचं शेत दाखवते. तर इथे एक आपला ऊस आहे, नमस्कार. श्री शनिकम युट्यूब चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते. तर आज आपण करणार आहे जे आमच्या शेतामध्ये मदत करायला येतात त्या लेडीज साठी पिटलं करून न्यायचंय, कारण आईंनी सांगितलं दुपारच्या जेवणामध्ये थोडीशी सुकी भाजी म्हणजेच पिटलं करून दे. तर आता डब्बा भरूनच द्यायचंय, तर मी पिटलं करायला घेतलंय आणि चला म्हणलं तुमच्या बरोबर पण शेअर करूया. चला तर आता आपण रेसिपी बघूया. तर मी आता ही कढई गरम झालेलीच आहे कारण मी गॅस चालू करून ठेवलेला. तर आता आपण याच्यामध्ये तेल घालूया. तेल थोडं जास्तच घातलं आहे कारण आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये पिटलं करायचंय. तर थोडासा मोठा गॅस केलाय आणि हे गरम होऊ दे छान तेल. तेल गरम होत आहे तोवर आपण साहित्य बघूया. तर साहित्यामध्ये मी इथं घेतलेलं आहे हळद, लसूण, हिंग, मोहरी, जिरे, थोडेसे तीळ, कांदा, कढीपत्ता, त्याचबरोबर गरम मसाला आणि आपल्या घरची चटणी आणि बेसन पीठ आणि ही कोथिंबीर अशी भरपूर घेतलेली आहे म्हणजे अशी एक मूठ. तर ही सगळी घालायची आहे आपल्याला पिठल्यामध्ये आणि इथं मिठाचा डबा सुद्धा घेतलेला आहे. तर चला आता आपण फोडणीमध्ये घालूया जिरे. छान असे आता म्हणजे तेल असे छान कडले, आता जिरे मोहरी घालून घेऊया. त्याचबरोबर आत्ता तीळ पण घालूया. आता आपण कढीपत्ता घालूया. आणि थोडासा लसूण सुद्धा घालूया म्हणजे छान अशी टेस्ट येते. आणि आता आपण लसूण थोडासा गरम झाला की त्यामध्ये हे हिंग घालूया. तर हिंग सुद्धा घालून झालेला आहे आणि आता आपण कांदा घालूया. आणि मी कांदा थोडासा ओबड धोबड चिरलेला आहे, जास्त पण बारीक नाही चिरला. तर आता मी गॅस थोडासा फुल केलाय. आता मी कांदा छान असा परतवून तर घेतला. आता मी त्यामध्ये घालते मोठ मीठ. तर मी अंदाजानेच घालते पिठाच्या, तर मी एवढं मीठ घेतलेलं आहे आणि हे आत्ताच मिठा कांद्यामध्ये घालते मीठ म्हणजे छान असा आपला हे कांदा शिजेल ह्यामध्ये मिठामध्ये. आणि हळद आपण थोड्या वेळानेच घालूया. तर आता थोडासा मी गॅस कमी केलेला आहे आणि ही जी आपण कोथिंबीर आहे ती मी मगाशी स्वच्छ धुवून ठेवलेली आणि आम्ही किचनमध्ये एक अशी कात्री केलेली आहे आणि ह्या कात्रीने आपण ही कोथिंबीर बारीक चिरूया. आणि ही जी कात्री आहे ती आम्ही किचनमध्येच यूज करतो असं कटिंग करण्यासाठी. तर आता तुम्ही बघू शकता छान असा कांदा मऊसूत झालेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये घालूया थोडीशी हळद आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता हळद सुद्धा छान अशी कांद्यामध्ये मिक्स झालेली आहे. तर आता आपण ही जी चटणी घेतलेली आहे ती घालूया. आणि कसं ज्या शेतामध्ये मदत करतात त्यांना खूप असं तिखट जेवण लागतं, त्यामुळे असं झणझणीत आपण पिटलं करणार आहे ते सुद्धा
लाल चटणीच म्हणजे मिरचीच पण करतात ठेचा घालून, पण हे छान होतं टेस्टला म्हणून मी हेच करत आहे। तर आता आपण थोडीशी ही चटणी व्यवस्थित भाजून घेऊया आणि मग त्यामध्ये जी आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा घालूया। आणि या फोडणीचा छान असा सुगंध सुद्धा यायला लागलाय। आणि चला आता आपण कोथिंबीर घालूया। कोथिंबीर थोडीशी तेलामध्ये भाजली की त्याची चव थोडी वेगळीच लागते। तुम्ही बघू शकता किती छान मसाला दिसत आहे ते। आणि आता आपण याच्यामध्ये थोडासा गरम मसाला घालूया। ते सुद्धा आता व्यवस्थित परतवून घेऊया। तर आता छान असं हे परतवून झालेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया। आणि आता पाणी घालत घालतच गॅस एकदम मोठा केलेला आहे, तर हे एवढं पिठलं आपल्याला बास होईल। आणि मीठ तर मी घातलेलंच आहे, तर आता मी याच्यामध्ये एक गोष्ट अजून ऍड करणार आहे, ते म्हणजे हे थोडस भाजलेले शेंगदाण्यांचं कूट एक चमचा आहे, तर ते सुद्धा आता घातलं। आणि याला एक उकळी घेऊया। आणि तुमच्या लक्षात आलं असेल ही जी आपण कढई घेतली तेव्हा बघितलेली की गॅसवर तिथल्या एका शेगडीवर ठेवून मोठ्या की हलते का, पण नाही, ही कढई एकदम छान बसते। थोडी उतळ कढई असती तर तिकडं तिकडं सरकली असती। ज्यावेळेस ह्या उलाटण्याने मी हे म्हणजे ह्याच्यातला मसाला हलवत होती त्यावेळेस, पण नाही सरकत। तरी सुद्धा म्हणजे ह्याला एक उकळी आली की मिठाची चव तर बघणारच आहे, म्हणजे त्यांना खाताना तिथं काही असं हे वाटायला नको की अळणी झाले, तिकट झालेलं मीठ थोडस कमी असेल तर आपण घालून घेऊया याच्यात लगेच। पाण्याला उकळी आलेली आहे म्हणजे हे जे आपण मसाल्याचं आदान ठेवलेलं त्याला, तर गॅस तर मोठा आहे। आता मी बारीक करते आणि मीठ सुद्धा टेस्ट करून बघितलं तर व्यवस्थित आहे। आणि आता आपण अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये हे पीठ सोडूया आणि मिक्स करत राहूया। तर अजून थोडस ह्याच्यामध्ये पीठ लागतंय, तर मी अजून थोडं पीठ घेते। तर आता हे असंच ठेवणार आहे कारण हे थोड्या वेळेने एकदम घट्ट येतं, तर हे मी फक्त व्यवस्थित मिक्स करून घेते। तर पीठला छान असं आता मिक्स झालेलं आहे आणि आपण याच्या साईडून थोडस तेल सोडूया। आणि एकच वाप देऊया। तर चला आता छान अशी वाप धरली पिठल्याने। आणि आता आपण ह्या डब्यामध्ये हे सगळं पिठलं घेऊया। तर एवढं पिठलं झालेलं आहे, आता झाकण लावूया आणि आपण जाऊया पिठलं घेऊन। पिठलं तरी खूप मी गडबडीत केलंय आणि आता हे डब्या पिशवीमध्ये घेते, तिथं जाते आणि सगळ्या त्या लेडीजना विचारते की कसं झालंय ते, कारण खूपच गडबड झाली। आईंचा फोन आलेला, या लवकर म्हटलं आलोच। चला तर आता आपण जाऊया।
नाही राहणार तिघले डबा घेऊन तर आपण नेहमी जातो त्या शेतात न जाता आज आपण त्याच्या पुढे एक आमचं शेत आहे तिथे जाणार आहे. तर आपण नेहमी इथल्या शेतामध्ये श्रीशा दाखव तर तुम्ही ओळखलं असेल श्रीशाची स्कूल बस सुद्धा आहे आणि आता आपण निघालो आहे याच्या पुढे सुद्धा एक आपलं शेत आहे तर ते आज बघायला. आता उसातून जायचंय कापला नाही म्हणजे बस. अग एक पुढे लगेच डोळे झाकून यायचं तिथून लवकर पिल्लू. आणि बायकांनी ऊस भांगलाय असं तण काढून ठेवले. तर यात आधी आपण जाऊया आणि इथं तुम्ही बघू शकता पाणी चालूय. ओही निघालय काय बाळा खाली बघत चिकलय. आता हिप्न कशी येणार ग. तर आपण रानामध्ये आलो आणि आमच्यामुळे थोडासा वेळ झालाय जास्त जेवायला पण तुम्ही बघू शकता किती सगळ्यांचं छान छान जेवण आहे ते. तर तुम्ही जेवण बघून घ्या कारण हे कोण सुद्धा कॅमेऱ्यामध्ये यायला तयार नाहीत. आणि आपण इथं सगळ्यांनी पिठलं खाल्ल्याशिवाय एक एक घास जायचं नाही कारण टेस्ट ऐकल्याशिवाय. आई ओ आईचा एकटीचा नाही त्यात तुम्ही पण आहे सा. अहो ती रानात करायचं की हरभऱ्याचा भात तवा करायचा साड्या बिड्यानी तर अशा प्रकारे ह्यांचं डिस्कशन चाललंय की सगळी बघणार आम्ही अशी कपडे तशी कपडे कोण नाही बघत. आता पिठलं घ्या आणि सांगा कसं झालंय वाढू काय नको. चला तर मी वाढते आईंनी सांगितलं मला तूच वाढ. कशात घेत आई तू मला देते का खायला तरी. आणि कुणाला पाहिजे असत तर डबा येईल. मला डबा नाही तुम्हाला त्याच्यात घालू. अजून खबर माझ्या भाजीत हाय करून भाजी कशी सकाळी
तर सगळ्यांना पिठलं देऊन झालं आणि त्यांनी चालू सुद्धा केलं जेवायला. तर पिठलं कसं झालंय विचारलं तर व्हिडिओ पुरतच म्हणताय छान झालंय का खरं झालंय? छान झालंय म्हणतात सगळं, म्हणजे व्यवस्थित झालंय पिठलं. तर तुम्ही तर बघितलं आता मी पिठलं वाढलं आणि त्यांना ते आवडलं सुद्धा. तर तुम्हाला मी इथलं आमचं शेत दाखवते. तर इथे एक आपला ऊस आहे, इथं सुद्धा आपला ऊस आहे. हा तो तिथपर्यंत जे हत्ती गावात पांढरं दिसतंय ना तिथपर्यंत, हे मी तुम्हाला आता झूम करून दाखवतील. आणि त्याचबरोबर इथं आहेत आपली सागवानांची झाड. तर हे सगळं सागवान, हे पूर्ण असं लांबड. आणि आता बघूया आपण आपलं पुढचं रान, ते म्हणजे गव्हाचं. तर इथं असा गहू केलेला आहे. ती सतीश भाऊजी आहेत का पाण्यावर? तर इथं गव्हाचं रान आणि ती विहीर कुणाची आहे? हा आणि ती विहीर आहे ती आपलीच आहे. आणि असं गव्हाला पाणी लावलंय, इकडे ऊसाला पण पाणी लावलंय. आणि आंब्याचं झाड दिसत आहे ना, आणि ती पण विहीर आपलीच आहे. आणि तुम्हाला अजून एक आमची विहीर दाखवते. आणि हे शेत ह्या शेतामध्ये होती आणि ते पावटा लावल्यानंतर तो पावटा सुद्धा सगळा खराब झालाय. आणि हायब्रिडची म्हणजे बी पडलेलं ते सुद्धा उगवून आलंय आता. आणि इथं ही आपली विहीर. हो भीती वाटते. इथे एक विहीर आहे आणि बरोबर त्याच्या तिकडं पलीकडच्या साईडला सुद्धा एक विहीर आहे. तर उन्हाळा आताच जाणवायला लागलाय, विहिरीत पाणी सुद्धा कमी झाले. आणि त्या तिथे एक विहीर आहे, ती बांधलेली आहे व्यवस्थित. आणि हिचं पण थोडस काम झालेलंच आहे. तर चला, इथलं शेत तर तुम्ही आताच पाहिलं आणि मी आमच्या ज्या शेतात मदत करायचं त्यांच्यासाठी जे पिठलं करून आणलं ते सुद्धा पाहिलं की घरामध्ये कशा पद्धतीने मी तयार केलं ते. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ते पिठलं कसं वाटलं ते तुम्हाला. आणि हा व्हिडिओ आवडला असेल, हे आमचं आत्ता जे थोडक्यात तुम्हाला शेत दाखवलं ते सुद्धा कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.